राज्य में महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल के लाल परी के नाम से पहचानी जाने वाली एसटी बस का डीजल खत्म होने से बसों के पहिए थम गए हैं, जिसके चलते यात्रियों को कई दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। लेकिन अफसोस की इस ओर प्रशासन का ध्यान नहीं है। बीते 2-3 महीनों से डीजल की समस्या हो रही है, साथ ही कर्मचारियों के वेतन भी नियमित रूप से नहीं हो रहे हैं। कुछ गलत फैसलों की वजह से राज्य परिवहन मंडल घाटे में आ रहा है और उसी के कारण आज ये परिस्थिति निर्माण हुई है, ऐसा महाराष्ट्र एसटी वर्कर्स कांग्रेस इंटक सचिव सुनील राठौड़ एरो ने कहा है। नागपूर विभागापुरता क्षेत्र विषयी बाब नाही आहे। डिझेलचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुटवडा जाणवलेला आहे मागील 2-3 महिन्यापासून, आणि डिझेलच नाही तर मागील 2-3 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांना पगार पूर्णता देण्यात आलेला नाही। प्रत्येक विभागामध्ये 60-70% पगार देण्यात आलेला आहे। याच्या मागचं कारण हे आहे की मागील 5 वर्षांमध्ये जे निर्णय परिवहन मंत्री म्हणून श्री रावते साहेबांनी घेतले ते सर्व चुकीचे घेण्यात आले, त्यामुळे महामंडळाचा हा संचित तोटा 500 कोटीवरून 5000 कोटीपर्यंत गेला। या विषयावर इंटक युनियननी वारंवार भूमिका घेतली की हे चुकीचे निर्णय परत घ्या, परंतु त्याने सत्तेचा दुरुपयोग केला आणि तो तोटा तसाच वाढत गेला, त्यामुळे आता महामंडळ सर्व खडखडाट झालेला आहे। निधी 1 रुपयाचा नाही, राज्य सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही। लाल परी तोट्यात येण्यामागचे निर्णय म्हणजे सांगायचं तात्पर्य प्रथम मुद्दा म्हणजे रावते साहेबांची शिवशाही। या शिवशाहीनं आतोनात कंबरडं मोडलेलं आहे या महामंडळाचं। ठेकेदाराचे घर भरण्याचं काम या शिवशाहीच्या माध्यमातून झालेलं आहे। ब्रिक्स असो शिवशाही असो, ब्रिक्स कंपनी जवळपास साफसफाईचं टेंडर जे होतं महामंडळाकडे कर्मचारीच्या माध्यमातून जेव्हा केला जायचं तेव्हा 72 कोटीमध्ये ते संपूर्ण वर्षाचं साफसफाई व्हायची, त्या ब्रिक्स कंपनीला जवळपास 500 कोटीमध्ये ते टेंडर देण्यात आलेलं आहे। मग ही तूट भरून निघेल कशी? तूट भरून काढायची असेल तर शासनानं कुठंतरी आर्थिक मदत करायला हवी। शासन मदत करायला तयार नाही आहे। सवलती शासन खैरातीसारखा आपल्या सत्तेच्या फायद्यासाठी देतो आहे, पण महामंडळाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। आम्ही वारंवार शासनाच्या ह्या सगळ्या बाबी निर्देशांना युनियनच्या माध्यमातून आणून दिलेले आहे। इंटक युनियनच्या माध्यमातून आमचे नेतृत्व जयप्रकाशजी छाजेड साहेब, सरचिटणीस मुकेश तिगोटे साहेब यांनी वारंवार सगळे मुद्दे शासनापर्यंत रेटत नेलेले आहेत, पण शासन वारंवार दुर्लक्ष करतो आहे। कारण 2 पक्षाचं सरकार होतं मागील 5 वर्षाच्या काळात, शिवसेना आणि BJP, आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री होते, याने आतोनात मागील 5 वर्षात लूट केलेली आहे या महामंडळाची। सकाळी 5:30 वाजतापासून एकही गाडी आमची निघालेली नाही आहे। डिझेल पुरवठा नसल्यामुळे आम्ही कंडक्टर ड्रायव्हर सकाळी 5:30 वाजतापासून येऊन बसलेलो आहोत। तर आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आमची विनंती केली की बा आज जे सकाळी 5:30 वाजतापासून कर्मचारी आलेले आहे त्यांना आजची हजेरी जरी मिळण्यात यावी, अशी आम्ही एक पत्राद्वारे विनंती केली आहे DM साहेबांना आणि विभाग नियंत्रक साहेबांना। इतक्या दिवसापासून आहे, परंतु त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे तिकडूनच वरतून काही असं काही असू शकते, बाकी आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही। बाकी डेपोमध्ये म्हटलं तर आम्हाला माहित नाही, आमच्या डेपोमध्ये 5:30 वाजतापासून नाही आहे। डिझेल नाही होने के कारण सुबह 5:30 बजे से कामगार अपने गाड़ियों पर नहीं जा पा रहे हैं। अपने ड्यूटी के समय कामगार आने के बावजूद डीजल के अभाव के चलते उनके काम में दिक्कतें आ रही है, ऐसा कर्मचारियों ने कहा है। अब प्रशासन कब इस मामले में दखल देती है और इन समस्याओं से यात्रियों और कर्मचारियों को निकालती है, यह देखने की बात है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।